नमस्कार, माझं नाव दीपक दिनकरराव पाटील, राहणार वडक्षवले, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। आपण कृषी विभागातर्फे आणि आरसीएमतर्फे जे बायो आणि बाकीचे एन्झाईम आलेले आहेत त्याची बीजप्रक्रिया कशी करायची ते आपण आज समजून घेणार आहोत। सुरुवातीला ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया 1 किलोला 4 ग्रॅम साधारणतः त्याच्यामध्ये टाकून हात न लावता ते आपण मिसळून घ्यायचं आहे। हे ट्रायकोडर्माचं पॅकेट आहे, साधारण मी 1 किलो साधारण बियाणं आहे इथं, तर आम्ही हे साधारण 4 ग्रॅम अंदाजे 4 ग्रॅम मी टाकतो। सुरू केलं का आपण आता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून साधारणतः 20 मिनिटे थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग राजीबीएम आणि बाकीची जीवाणूची प्रक्रिया करणार आहे। आपण राजीबीएम आणि RSBची प्रक्रिया करण्यासाठी थोडं गुळाचं पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपडणार आहोत। आता राइजोबियम किलोला साधारणतः 25 ग्रॅम आपण घेणार आहोत प्रमाण। सुद्धा 25 ग्रॅम घेणार आहोत। आता बीज प्रक्रिया आपण पूर्ण करत आहोत। यानंतर आरसीएमकडून आपल्याला मिळालेले हे बायोला जे आहे 1 लिटर मोफत मिळालेलं आहे आणि किलोला साधारणपणे 20 ते 25 ml 1 किलोसाठी आपण वापरणार आहोत। साधारणतः 10 ml जरी ओपन झालं तरी आता 1 किलो साधारण हे 25 ml आपण घेतलेलं आहे। आता आपली ही बीज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः पेरणीपूर्वी हे बियाणं आपण 1 तास सावलीत सुकत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पेरणीसाठी वापरणार आहोत। मी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्याला सोयाबीनपासून जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आरसीएमकडून मिळणारं बायोला आणि आपले नेहमीच्या पद्धतीचे राइजोबियम आणि ट्रायकोडर्मा ही जी जैविक उपकारक आहेत त्यांची बीज प्रक्रिया करावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।